कापसेजी काय काय ग्रामीणच्या गावांवर कशा प्रकारचा फोकस राहील ओव्हरऑल तुमचा, आणि काय विकासाचा फ्युचर मध्ये काय प्लॅन राहील विकासाला घेऊन? तर आता आम्ही जेव्हापासून सत्तेमध्ये आलो पदावरती, तेव्हापासून विकास निधी पंचायत समिती लेवलवरती कोणत्याच प्रकारचा उपलब्ध नाही, आणि विकास आमच्या माध्यमातून तर आम्ही करू शकत नाही, कारण की डायरेक्ट आता सरकारचं योजना अशी आहे की डायरेक्ट ग्रामपंचायतला ते वित्त आयोग त्यांना म्हणजे डायरेक्ट निधी उपलब्ध होतो, आणि त्या कारणानं गावातले लोकच म्हणजे सरपंच आणि म्हणजे ग्रामपंचायत नियोजन करते, आणि त्या नियोजनात कामं होतात. फक्त पंचायत समिती स्तरावर एवढंच काम बाकी आहे की आपण त्यांच्या नियोजनाला मंजुरी देऊन आणि जिल्हा परिषदला पाठवतो, आणि सरकार ज्या पद्धतीनं आता स्वच्छालयाची जी योजना होती, स्वच्छालय घरोघरी बनवायची होते, लोकांनी बनवले, परंतु त्याचा निधी देखील वेळेत उपलब्ध होत नाही, आणि हे जे त्या कारणानं जो विकास व्हायला पाहिजे गावचा तो विकास म्हणजे मंदावलेला आहे, आणि विकास त्या हिशोबानं होऊन नाही राहिला. या मार्फत तुम्ही हाय लेवलवर काही कंप्लेंट केली नाही का गव्हर्नमेंट सर? हो, आम्ही माझ्या कलेक्टर थ्रू आम्ही पाठवलं होतं मंत्रालयात की पंचायत समिती स्तरावर काहीतरी विकास कामाकरिता निधी देण्यात यावा. आम्ही घातलं होतं त्याच्यामध्ये का कमीत कमी एका सदस्याला 5-5 लाख रुपयाचा वार्षिक निधी पाहिजे आहे, कारण की त्या क्षेत्राचा त्या माध्यमातून विकास होईल, परंतु त्याच्यावरती आजपर्यंत कोणताच निर्णय आलेला नाही किंवा कोणत्याच प्रकारचा पत्रव्यवहार देखील आम्हाला प्राप्त झालेला नाही. कापसेजी ओव्हरऑल मग जे पाहिलं पंचायत समिती मार्फत जेही गावं येऊन राहिले यांचा विकास कसा काय होऊन राहिला मग? आता विकास तर आता हे 13 आपल्या 14 वित्ताचे पैसे येतात ग्रामपंचायतला डायरेक्ट, आणि त्याच्यामध्ये ते गावातल्या आता त्यांनी प्राधान्यक्रम त्या त्या कामाला देतात, परंतु जो विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, कारण का निधी अभावी त्या कारणानं तो विकास त्या पद्धतीनं होत नाही. पंचायत समितीवर आता तुम्ही म्हणजे विराजमान आहे, तर आता काय रोल तुमचा राहिलाय, म्हणजे काय म्हणजे विकासावर कशा प्रकारचा भर आहे, मग आता काय तुमचा ओव्हरऑल रोल चालू आहे? मग ओव्हरऑल रोल काही नाही, आता मी सरकारसोबत पाठपुरावा केला, आम्ही मागितलं त्यांना म्हणजे याचं मार्गदर्शन, परंतु त्यांनी काही दिलेलं नाही, आणि आमच्या मार्फत तर काही होत नाही. आम्ही ग्रामपंचायतला भेटी देतो, सरपंचासोबत भेटतो, त्या गावातल्या लोकांसोबत भेटतो, परंतु समस्या अशी आहे साहेब, कारण की आमच्याकडं निधीच उपलब्ध नाही, त्या कारणानं आम्ही त्यांना कोणत्याच प्रकारची मदत करू शकत नाही. सरकारवर प्रेशर बिल्डअप करण्यासाठी काय प्रयत्न चालू आहे? आम्ही ठराव घेतला होता पूर्ण जिल्ह्याची बैठक घेऊन, आणि पंचायत समिती स्तरावर सर्व सदस्यांनी एक निधीची मागणी केली होती, परंतु त्याचे म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्येच जिल्ह्यात जेवढे पंचायत समिती आहे ते पूर्ण पंचायत समिती थ्रू आम्ही ठराव घेऊन पाठवलं होतं सरकारला. काय पॉझिटिव्ह अप्रोच आहे का? नाही, त्याच्यामध्ये काहीच पॉझिटिव्ह मेसेज नाही आला. शासनाचं कुठेतरी ग्रामीणकडे लक्ष होते असं वाटत आहे? नाही, ग्रामीणकडे नाही, त्यांचा विकास चालू आहे सिटीमध्ये, मोठ्या मोठ्या सिटीमध्ये, परंतु गावाचा विकास नाही, शहरांचा विकास, मेट्रो सिटी, त्याच्यानंतर तुमचं स्मार्ट सिटी, त्यांच्याकडेच त्यांचं लक्ष जास्त आहे, खेड्याकडे नाही. ठीक आहे, कापसेजी खूप खूप धन्यवाद.